आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे फ्रान्सच्या विदेश विद्युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना उद्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत बुधवारी कोलोना विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील त्या गुरुवारी मुंबईतील उद्योगपतींना भेटतील विदर्भातीलच नव्हे तर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून लौकिक असलेल्या अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नऊ सदस्यीय कार्यकारी मंडळातील सर्व जागांचे निकाल हाती आले आहेत यामध्ये अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी अॅडव्होक गजानन पुंडकर अॅडव्होक जयवंत उर्फ भैयासाहेब पाटील पुसदेकर तसंच विकास पॅनलचे केशवराव मद्कर निवडून आले आहेत कार्यकारिणी मंडळाच्या एकूण नऊ जागांपैकी आठ जागा हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलनं जिंकल्या तर उपाध्यक्षपदाच्या एका जागेवर न शचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनलचे केशवराव मेतकर विजयी झाले उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तीनशे ब्याण्णव मतं ऍडव्होक गजानन पुंडकर तर दुसऱ्या क्रमांकाची तीनशे अठरा मतं अॅडव्होक जयवंत उर्फ भैयासाहेब पाटील पुसदेकर यांना मिळाली दोनशे पंच्याण्णव मतं घेऊन विकास पॅनलचे केशव मेतकर उपाध्यक्षाच्या तिसऱ्या पदावर विजयी झाले तर कोषाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलीप इंगोले विजयी झाले आहेत नागपुरातील कोराडी मार्गावरच्या विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं येत्या सतरा सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दरम्यान विदर्भातील एकूण दहा जिल्ह्यांसाठी अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पूर्ण विदर्भातून साठ हजार उमेदवारांनी या मेळाव्यासाठी नोंदणी केली असून या उमेदवारांना रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातून क्रीडा संकुलात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या शहर बसेसची सुविधा देण्यात आली आहे निहित जिल्हा वेळापत्रकानुसार येणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया रात्री दहा मैदानावर सुरू होणार आहे दरम्यान नागपूरमधील युवा करिअर क्लबच्या वतीनं उद्या दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दीक्षाभूमी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या दादासाहेब कुंभारे सभागृहात जिल्ह्यातील तरुणांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यात लष्कर नौदल आणि वायुदलातील भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरतर्फे सतरा ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत एकसष्टवी ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आयोजित करण्यात आली आहे परिषदेचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता हॉटेल रेडिसन ब्ल्यू वर्धा रोड इथं होणार आहे भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर यांनी आज सूत्रं स्वीकारली मुंबईत यानिमित्त आयोजित संचलन समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला ते आता महाराष्ट्र गोवा केरळ लक्षद्वीप आणि कर्नाटक या राज्यांमधल्या तटरक्षक दलाचं नेतृत्व करतील सैफच्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारली आहे कोलंबो इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा दोन एक अशा गोल पराभव केला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार